हुकअप संस्कृती किंवा कॅज्युअल संस्कृती आजकाल खूप वाढती आहे. कॅज्युअल रिलेशनशिपबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुणीतरी हुक्ड आहे म्हणजे कुणीतरी अडकलंय, नाही का? तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी अडकवताय किंवा ते तुम्हाला अडकवतायत. दोन्हीही प्रकारे मनुष्यांसाठी तसं जगणं कुरूप आहे. आणि ब्रेकअप कसा हाताळावा? तुम्ही हुकअप बद्दल बोलत होतात, आता ब्रेकअप बद्दल बोलताय. जर तुम्ही हुकअप लाईफ जगत असाल तर ब्रेकअप स्वाभाविक आहे. हॅलो, आणखी काय होणार? कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कोणाशीही सखोल नातं बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातलं काही सोडावं लागतं. जेव्हा मी सखोल नातं म्हणतो, असं समजू नका की ते फक्त दोन व्यक्तींमधला लैंगिक संबंध आहे किंवा नवरा बायको, असं नाही. सखोल नाते निर्माण करण्यासाठी ठराविक प्रमाणात प्रामाणिकपणा लागतो. तुम्ही कोण आहात त्याबाबत लोक तुमच्यावर विश्वास ठेवू शकले पाहिजेत, ते तुमच्यावर अवलंबून राहू शकले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना दिसलं पाहिजे की तुमच्यात काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की तुमच्यात काहीतरी अर्थपूर्ण आहे. त्यांना त्यांचं जीवन गुंतवण्यासाठी, नाहीतर का कोणी असं करेल?